लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक कालावधीत आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणीसह कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी करून त्यात अवैध बाबी किंवा रक्कम आढळून आल्यास योग्य कारवाई करण्यासाठी स्थिर सर्वेक्षण पथकाची स्थापना करण्यात आली. टेंभुर्णी भीमानगर तालुका माढा येथे स्थिर सर्वेक्षण पथकाकडून सुमारे 1,49,500 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. 23 एप्रिल 2024 रोजी टेंभुर्णी भीमानगर तालुका माढा या ठिकाणी फॉर्च्युनर क्रमांक MH04FV8666 या गाडीच्या डिक्कीत रोख रक्कम दिसून आली. सदर रोख रकमेबाबत वाहन चालक रमेश शिवराम चव्हाण राहणार दिवा जिल्हा ठाणे यांना विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणताही पुरावा आढळला नसल्याने सदर रकमेचा पंचनामा करण्यात आला. यामध्ये 500 रुपयांच्या नोटांचे 3 बंडल मिळून आले. सदर बंडलची मोजणी केली असता 500 रुपयांच्या 299 नोटा असे 1,49,500 रुपये मिळून आले. सदर रक्कम टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे सुपूर्द करण्यात आली आहे. ही कारवाई पथक प्रमुख जयवंत नलावडे व पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.